नमस्कार मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे पाणी व जलसिंचन हा ग्रामसेवक आणि कृषीसेवक तांत्रिक घटक सिरीजमधला एक महत्त्वाचा टॉपिक आहे आणि यावर जास्तीत जास्त प्रश्न पडतात म्हणून या टॉपिक तुम्ही अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे तुमच्या माहितीसाठी सांगते मित्रांनो आजपर्यंत आपण बरेचसे स्पर्धा परीक्षांचे व्हिडिओ अपलोडेट केले आहेत आणि अपलोडेट करत राहू आता आपण ग्रामसेवक आणि कृषीसेवक जे काही तांत्रिक घटक आहेत त्याच्याशी रिलेटेड जे काही व्हिडिओ असतील आणि जे काही मुख्य मुख्य टॉपिक असतील त्या सर्वांवर आपण व्हिडिओ बनवणार आहोत माझ्याकडून छोटासा एक प्रयत्न म्हणजे मी ग्रामसेवक आणि कृषीसेवकच्या पूर्ण तांत्रिक घटकावर व्हिडिओ अपलोडेड करणार आहे जेणेकरून तुम्हाला तांत्रिक घटकाची बॅच लावण्याची गरज पडणार नाही म्हणून हा व्हिडिओ हे जे व्हिडिओ आहेत ते अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे असेच अपडेटेड जे काही व्हिडिओ असतील ते तुम्हाला मिळत राहतील चला तर मग कोणत्या प्रकारचा वेळ न गमावता आपण टॉपिकला सुरुवात करूया आजचा आपला टॉपिक आपल्याला माहितीच आहे पाणी व जलसिंचन हा आहे आणि यामध्ये आपण मृदा आणि जलसंधारणाबद्दल बघणार आहोत हे बघा मित्रांनो हा टॉपिक जर आपण विचारात घेतला तर हा टॉपिक खूप वास्ट आहे आणि खूप मोठा हो आहे पण तुम्हाला शॉर्टकटमध्ये आणि परीक्षाभिमुख माहिती मी तुम्हाला देणार आहे तसं बघितलं तरी हा टॉपिक तरीसुद्धा दोन तीन भागामध्ये विभागला जाईल म्हणजे दोन तीन पार्ट याचे पडतील परंतु आपण पूर्ण सिलेबस कवर करण्यावर भर देऊ आणि यामध्ये आपण जर बघितलं तर प्रामुख्याने आज आपण काय शिकणार आहोत ते मी तुम्हाला सांगते आज आपण या टॉपिकमध्ये प्रामुख्याने पार्श्वभूमी जाणून घेणार आहोत पाणी आणि जलसिंचनाबाबत काय काय गोष्टी आहेत त्या नंतर आपण पाणी देण्याचे जे एककं आहेत ते बघणार आहोत त्यामध्ये परीक्षेमध्ये वेळोवेळी म्हणजे वारंवार प्रश्न विचारलेले आहेत नंतर आपण पाणी मोजण्याच्या पद्धती आहेत त्या बघणार आहोत त्यामध्ये बरेचसे मीटर सांगितलेले आहेत ते आपण व्यवस्थितरित्या समजून घेणार आहोत नंतर आपण भारतातील सिंचन पद्धती आहे महाराष्ट्राचं जलसिंचन कशा पद्धतीचं आहे किती क्षेत्र कसं क्षेत्र आहे या सगळ्याबद्दल माहिती आपण आज येथे घेणार आहोत चला तर मग टॉपिकला सुरुवात करूया यामध्ये आपण सर्वात प्रथम जलसिंचन म्हणजे काय हे गोष्टी समजून घेऊ आता जलसिंचन म्हणजे काय बघा पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त पिकांना दिलेल्या पूरक पाण्याला आपण जलसिंचन असं म्हणतो तुम्हाला डेफिनेशन समजली का म्हणजे पावसाव्यतिरिक्त जे काही पाणी आपण पिकांना पुरवतो त्या त्या पाण्याला जे पूरक पाणी पुरवतो त्यालाच आपण जलसिंचन असं म्हणतो आणि जलसिंचनाचे वेगवेगळे स्रोत आहे मग विहीर आहे कुपन नलिका आहे किंवा कालवे आहेत तलाव आहेत वेगवेगळे प्रकार त्यामध्ये पडतात आता या जलसिंचनाचा उद्देश आपण बघू आता जलसिंचनाचे उद्देश काय आहे आपल्याला माहितीच आहे की मोसमी पावसाव्यतिरिक्त इतर ऋतूत पीक घ्यायचं असेल तर जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आपण जलसिंचन करतो वर्षातून दोन किंवा दोनपेक्षा जास्त पिकं घेण्यासाठी म्हणजे जलसिंचनाद्वारे आपण पिकांची गरज भागवतो ज्यामुळे जास्त प्रमाणात आपल्याला उत्पादन मिळते नंतर रासायनिक खते आपण लागू करतो त्यासाठी आपल्याला माहिती आहे पाण्याची ओलाव्याची गरज असते त्याच्यासाठी आपण जलसिंचन करतो आणि दर हेक्टर जास्त उत्पादन घेण्यासाठी आपण जलसिंचन करतो अशा प्रकारे हे त्याचे उद्देश झाले पाण्याबद्दल आपण काही फॅक्ट्स जाणून घेतले तर लक्षात ठेवा पृथ्वीचा एकाहत्तर टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे हे आपल्या सर्वांना माहितीच आहे मग त्यापैकी जर एकाहत्तर टक्क्यापैकी आपण विचार करतो तर सत्त्याण्णव टक्के जे पाणी आहे ते खारं आहे आणि ते समुद्रात आहे मग उरते किती तीन टक्के तीन टक्क्यापैकी काही पाणी आहे जे हिमालयामध्ये बर्फाच्या रूपात आहे नंतर नदी नाल्यांम नदी नाल्यांमध्ये जाते आणि काही पाणी आहे जे पी जमिनीमध्ये उरते आणि जमिनीमध्ये उरलेल्या म्हणजे जे कॅपलरी वॉटर आहे ते पिकांसाठी आणि आपल्या पिकांसाठी उपलब्ध होते नंतर वॉटर टेबल म्हटलं जे काही जमिनीत मुरणार पाणी आहे ते आपण पिण्यासाठीसुद्धा वापरतो अशा प्रकारे पाण्याची म्हणजे त्या तीन टक्क्यामध्ये गोड पाण्याची विल्हेवाट लावली म्हणजे विल्हेवाट झालेली आहे okay. जागतिक पाण्याच्या बाबतीत जर आपण विचार केला तर ब्राझील ब्राझील नंतर रशिया नंतर चायना कॅनडा आणि पाचव्या क्रमांकावर भारताचा क्रमांक लागतो आता आपण भारताबद्दल पाण्याशी संबंधित ज्या काही फॅक्ट्स आहेत ते आपण लक्षात घेऊ लक्षात ठेवा भारतामध्ये सरासरी एकशे एकोणावीस से सेमी पाऊस पडतो आणि महाराष्ट्राचा जर विचार केला आपण तर महाराष्ट्रामध्ये एकशे वीस सेमीपर्यंत पाऊस पडतो लक्षात घ्या हे सरासरी आहे या पाण्याचे वितरण तसं बघितलं असमान आहे नंतर जर बघितलं म्हणजे अंदाजे हा किती पाऊस असणार आहे तर अंदाजे चारशे दशलक्ष हेक्टर हा असणार आहे म्हणजे पा पाणी आपल्याला भेटते पावसापासून आपल्याला पाणी भेटते त्यापैकी एकशे पंधरा दशलक्ष हेक्टर मीटर पाणी आहे जे वाहून जाते आणि दोनशे पंधरा दशलक्ष मीटर पाणी आहे ते जमिनीत मुरते आणि सत्तर दशलक्ष मीटर आहे ज्याची म्हणजे पाणी आहे त्याची वाफ होऊन जाते अशा प्रकारे पाण्याचं वितरण आहे आता एवढे सगळे आकडे आपण इथे बघितले मग एवढ्या आकडे लक्षात ठेवायचे का नाही तर लक्षात ठेवा यामध्ये दोनच ऑब्जेक्टिव्ह बनतात ते म्हणजे कुठले तर भारतात सरासरी एकशे एकोणावीस सेंटीमीटर पाऊस पडतो हा पहिला ऑब्जेक्टिव्ह आणि दुसरा मी तुम्हाला सांगितला तोंडी की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सरासरी एकशे वीस सेंटीमीटरपर्यंत पाऊस पडतो परंतु या सगळ्या पाण्याचे वितरण जे आहे ते म्हणजे प्राकृतिक विभागानुसार आणि वेगवेगळे पाहायला आपल्याला मिळते मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घ्या पिकांना मिळणाऱ्या एकूण पाण्यापैकी नव्याण्णव टक्के पाण्याचं पिकं काय करतात बाष्प उत्सर्जन करतात आणि उरलेला फक्त एक टक्का जे पाणी असते तेच पाणी ते काय करतात त्याचा उपयोग करतात आपल्या वाढीसाठी ही गोष्ट आहे म्हणजे यावर ऑब्जेक्टिव्ह पडलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते मित्रांनो आता आपण पाणी मोजण्याच्या पद्धती किंवा साधने अभ्यासणार आहोत आणि यामध्ये लक्षात घ्या सुरुवातीला आपण प्रवाही जे पाणी असते म्हणजे वाहतं जे पाणी आहे त्याच्या त्या ते पाणी मोजण्याच्या जे काही साधने आहेत ते आपण बघणार आहोत त्यामध्ये प्रामुख्याने विचार केला तर विअर नंतर ऑरिफाईस नंतर पार्शल फ्ल्यूम इत्यादींचा समावेश होतो विअर या साधनाबद्दल आपण बघितलं तर आयताकृती आहेत समलंब चतुर्भुज आकाराचे त्याचप्रमाणे नॉच शेप आकाराचे असतात आणि व्ही नॉच शेप आकार प्रामुख्याने आपण अति लहान जो प्रवाह असतो त्याच्यासाठी वापरतो आणि ओरिफाईस असते ते ओरिफाईस प्रामुख्याने आपण नळासाठी वापरलेलं तंत्रज्ञान तंत्र आहे अशा प्रकारे आपण प्रवाही पाणी मोजण्याची साधने बघितली आता आपण विविध उपकरणे बघणार आहोत विविध साधने बघणार आहोत ते पुढील प्रमाणे तुमच्यासमोर जो चार्ट दिसत आहे त्या चार्टमध्ये डावीकडे उपकरणे सांगितलेले आहे आणि उजवीकडे उपकरणांचा सा वापर सांगितलेला आहे आता आपण एके उप उपकरण जे आहे ते व्यवस्थितरित्या समजून घेऊ सगळ्यात पहिलं उपकरण येते वेंच्युरीमीटर आता मीटरचा उपयोग काय आहे तर पाईपमधून पाण्याचा प्रवाह मोजण्यासाठी हे वापरतात आणि या प्रत्येक उपकरणावर आणि उपकरणाचा वापर आहे यावर प्रश्न विचारलेला आहे म्हणून प्रत्येक गोष्ट बारकाईने लक्ष द्या <laughs> दुसरं मीटर आहे टेन्शिओ मीटर आता टेन्शिओ मीटर आपल्याला टेनशिओ मीटरहून आपण कसं लक्षात ठेवायचं आपल्याला टेन्शियो म्हणजे इथं काही टेन्शनसारखं वाटत आहे बरोबर आहे ना म्हणून आपण अशावरून एक गोष्ट लक्षात घेऊ मृदा जल ताण मोजण्यासाठी ताण आला म्हणजे टेन्शन आलं म्हणून आपण काय म्हणू टेन्शिओ मीटर म्हणून मृदा ताण जल ताण मोजण्यासाठी वापरण्यात येणारं उपकरण म्हणून आपण टेनशे मीटर लक्षात ठेवायचं पुढचं उपकरण आहे मित्रांनो पिझोमीटर आता पिझोमीटरचा काय उपयोग आहे तर भूगर्भातील पाण्याची पातळी मोजण्याचं हे एकक आहे म्हणून लक्षात ठेवा नंतर पुढचा लायसीमीटर हे उपकरण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे हे आणि याच्यावर स्टार लावून ठेवा म्हणजे हे येणारच आहे असं लक्षात ठेवा लायसीमीटरचा उपयोग आपण जर बघितला पर्ण उत्सर्जन म्हणजे झाडं किंवा पीक आहे ते किती प्रमाणात पाणी बाष्प उत्सर्जन करतात ते मोजण्याचं एकक आहे आपलं लायसीमीटर आणि हे खूप खूप म्हणजे खूपच महत्त्वाचा आहे म्हणून लक्षातच ठेवा आता आपण अशा प्रकारे पुढचं उपकरण पाहू त्याला न्यूट्रॉन प्रोब असं म्हणतात आता याचा उपयोग काय जमिनीचा ओलावा मोजण्यासाठी अत्या हे अत्याधुनिक उपकरण आहे असं सांगितलेलं आहे म्हणून न्यूट्रॉन प्रोब लक्षात ठेवा जमिनीचा ओलावा जर मोजायचा असेल तर न्यूट्रॉन प्रोब जिप्सम ब्लॉक हे पण महत्त्वाचं आहे यावर प्रश्न पडलेला आहे विद्युत वाहकतेच्या सहाय्याने मृदा जलाचे मोजमाप करण्यासाठी आपण जिप्सम ब्लॉकचा उपयोग करतो कशासाठी विद्युत वाहकतेच्या सहाय्याने जलाचे व्यव मोजमाप करण्यासाठी आपण जिप्सम ब्लॉकचा उपयोग करतो म्हणून लक्षात ठेवा पुढचं उपकरण आहे जिओफोन जिओ फोन म्हणजे आपला जिओफोन नाही इथं वेगळा जिओफोन आहे लक्षात ठेवा कंपन पद्धतीने भूगर्भातील पाण्याचा शोध घेण्यासाठी जिओफोनचा वापर करतात म्हणजे फोन वगैरे लावायचा असा काही प्रकार नाही याच्यात हे जे उपकरण आहे ते कंपन पद्धतीनं भूगर्भातील पाण्याचा शोध घेण्यासाठी वापरण्यात येणारं उपकरण आहे आता पुढचं उपकरण आहे हायग्रोमीटर हायग्रोमीटर तर आपल्या सर्वांना माहितीच आहे आणि बऱ्याच वेळा आपण ऑब्जेक्टिव्हावर वे बघितलेले आहेत हायग्रोमीटरचा काय उपयोग हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी आपण त्याचा वापर करतो हे लक्षात ठेवा पुढचं उपकरण आहे इन्फ्रारेड थर्मामीटर इन्फ्रारेड थर्मामीटरचा काय उपयोग पाण्याचं तापमान मोजण्यासाठी आपण याचा वापर करतो म्हणून लक्षात ठेवा थर्मामीटर आहे थर्मामीटर म्हणजे काय तापमानाशी संबंध आहे म्हणून लक्षात ठेवा आलं ऑब्जेक्टिव्हमध्ये तो तुम्हाला तुक्का तरी मारता आला पाहिजे थर्मा थर्मा म्हणजे काय तापमानाशी रिलेटेड आहे म्हणून इन्फ्रारेड लक्षात ठेवा पुढचा विचार केला आपण पुढचं उपकरण आहे मॅग्नोमीटर आता मॅग्नोटोमीटर सॉरी मॅग्नोटोमीटर आहे ते मॅग्नोटोमीटरचा काय उपयोग आहे एक ट्रिक सांगते तुम्हाला म्हणजे ट्रिक नाहीच आहे ती तर तसंच आपला जनरल नॉलेज आहे की मॅग्नेट मॅग्नेट म्हटलं तर आपला चुंबकाशी संबंध जोडतो आपण मग इथं मॅग्नेटोमीटरचं काय काम असणार आहे चुंबकीय पद्धतीने भूगर्भातील पाण्याचा शोध घेण्यासाठी वापरण्यात येणारं तंत्र म्हणजेच काय होते मॅग्नोटोमीटर एकदम सोपी आहे मॅग्नेट आलं म्हणजे चुंबकाशी संबंध आला आता पुढचं जर आपण उपकरण ब बघितलं तर त्यामध्ये ताणमापक आणि काय म्हणते अगरोस्ट हे जे उपकरण आहे हे उपकरण कशासाठी वापरतात जमिनीचा ओलावा मोजण्यासाठी हे उपकरण वापरतात म्हणून लक्षात ठेवा अशा प्रकारे आपण परीक्षा जे काही जलसंधारणाशी रिलेटेड पाण्याशी रिलेटेड जे काही उपकरणं असतील माती आणि पाण्याशी रिलेटेड ते आपण बघितले पुढचा इम्पॉर्टंट टॉपिक आपण जर बघितला त्यामध्ये पाणी मोजण्याचे एकक यावर खूप वेळा प्रश्न विचारलेले आहेत आणि हा परीक्षाभिमुख आणि अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे म्हणून लक्षात ठेवा याचे दोन प्रकार पडतात स्थिर पाणी मोजण्यासाठी आणि वाहते पाणी मोजण्यासाठी जे काही एकक आहेत ते आपण बघणार आहोत तर स्थिर पाणी मोजण्यासाठी लिटर घनफूट घनमीटर आणि टी एम सी हे प्रकार पडतात आता टी एम सी या एककाबद्दल आपण जर बघितलं तर त्याला थाउजंड मिलियन क्युबिक फीट असं सुद्धा म्हणतात म्हणजेच मराठीमध्ये आपण जर विचार केला तर अब्ज घनफूट असं म्हटलं जाईल आणि प्रामुख्याने हे जे आहे ते धरणातील पाणी मोजण्यासाठी एकक वापरतात आणि यावर प्रश्न विचारलेला आहे बातमी पाहत असतानासुद्धा आपण हे या गोष्टी ऐकलेल्या असेल ज्यावेळेस धरणाचा धरण भरते किंवा धरणाचे वेगवेगळे आपल्याला न्यूज अपडेट येत आहेत त्यावर आपण बघतो की एवढा टी एम सी साठा या धरणामध्ये आहे तेवढा टी एम सी साठा या धरणामध्ये आहे म्हणून टी एम सी ही गोष्ट धरणाशी रिलेटेड म्हणजे हे टी एम सी हे एकक धरणातील पाणी मोजण्याचं एकक आहे म्हणून लक्षात ठेवा तुम्हाला जाणून आश्चर्य होईल की एक टी एम सी म्हणजे दोन हजार आठशे एकतीस करोड लिटर पाणी होय आता तुमच्यासाठी प्रश्न आहे की महाराष्ट्रातील प्रमुख तीन धरणे कोणती आणि त्या प्रमुख तीन धरणांमध्ये किती टी एम सी साठा पाण्याचा साठा आहे हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आता आपण पुढील प्रकार पाहू पाणी मोजण्याच्या एककमध्ये वाहते पाणी मोजण्यासाठी काही प्रका एकक का आहेत ते आपण बघणार आहोत त्यामध्ये आपण बघतो की क्युसेक क्युसेक आहे आणि क्युमेक आहे क्युसेक आणि क्युमेक ह्या दोन्ही जे एकक आहेत ते आपण मोठ्या आणि जास्त वेगवान पाणी जे असेल त्याच्या प्रवाहासाठी म्हणजे ते वाहतं पाणी मोजण्यासाठी वापरतो तर दुसरा तिसरा प्रकार आहे लिटर प्रति सेकंद हे जो आहे छोटा जो काही प्रवाह असतो मंद प्रवाह त्याच्यासाठी आपण हे एक वापरतो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एक क्युसेक म्हणजे किती लिटर पाणी होते एक क्युमेक म्हणजे किती लिटर पाणी होते तर बघा आपण डिटेलमध्ये बघू एक क्युसेक त्यालाच आपण क्युबिक फिट पर सेकंद असं म्हणतो म्हणजे घनफूट प्रतिसेकंद असं म्हणतो एक क्युसेक म्हणजे अठ्ठावीस पॉईंट तीनशे सतरा लिटर प्रतिसेकंद एवढं पाणी होते तर एक क्युमेक म्हणजे किती किती पाणी होईल एक क्युमेक म्हणजे एक हजार लिटर प्रति सेकंद इतकं पाणी होते आणि क्यूमेकलाच आपण क्यूबिक मीटर पर सेकंद असे म्हणतो म्हणजे घन प्रति प्रतिसेकंद असं म्हणतो लक्षात घ्या क्यूसेकला आपण घनफूट प्रतिसेकंद असं म्हटलं तर क्यूमेकला आपण घन प्रति प्रतिसेकंद असं म्हटलं एक क्यूसेक म्हणजे अठ्ठावीस पॉईंट तीनशे सतरा लिटर प्रतिसेकंद पाणी तर एक क्यूमेक म्हणजे एक हजार लिटर प्रति सेकंद पाणी आणि एका क्यूमेकचं जर आपल्याला एक क्युसेकमध्ये रूपांतर करायचं असेल म्हणजे एक क्यूमेक म्हणजे किती क्युसेक तर बघा एक क्यूमेक म्हणजे पस्तीस पॉईंट तीन हजार चारशे सतरा क्यूसेक होय मित्रांनो या गोष्टी आपल्याला नवीन जरी वाटत असल्या तरी ह्या परीक्षा भिमुख आहे आणि यावर प्रश्न पडलेला आहे म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा आणि लुकओवर तरी करून जा म्हणजे परीक्षेमध्ये निदान तुक्का तरी मारता येईल हे बघा मित्रांनो एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे तुम्हाला सांगते तुम्हाला जर असं कोणी विचारलं आणि समजा गमती जमतीमध्ये किंवा प्रश्न असा विचारला की एक हेक्टर क्षेत्र आहे आणि एक हेक्टर क्षेत्रामध्ये तुम्हाला एका सेंटीमीटर खोलीपर्यंत मोजून बरोबर स्केलचं माप पकडायचं आणि एका सेंटीमीटर खोलीपर्यंत पाणी जर आपल्याला ती जमीन जर भिजवायची असेल तर त्याला किती पाणी लागेल असा जर प्रश्न विचारला तर तुमच्याकडे उत्तर असणार आहे उत्तरामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे उत्तर देऊ शकता एक हेक्टर सेंटीमीटर पाणी लागेल किंवा एक लाख लिटर पाणी लागेल किंवा शंभर क्युबिक मीटर पाणी लागेल अशा प्रकारे तुम्ही उत्तरं देऊ शकता इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि इंटरेस्टिंग प्रश्न आहे तुम्ही नक्की विचारा अशा प्रकारे मित्रांनो आपण पाणी देण्याचे जे काही उपकरण आहेत ते बघितली त्याच्यानंतर प्रवाही पाणी स्थिर पाणी मोजण्यासाठी जे काही साधनं किंवा एकक आहेत ते बघितली आता आपण भारतातील सिंचन पद्धती पाहू नंतर महाराष्ट्रातील सिंचन पद्धती पाहू आता सुरुवातीला भारतातील सिंचन पद्धतीबद्दल आपण डिटेलमध्ये बघणार आहोत यावर हमखास प्रश्न पडलेला आहे म्हणून लक्षात ठेवा आणि एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगणार आहे बघा भारतातील आपण सिंचन पद्धती बघितली तर त्यामध्ये प्रामुख्याने विहिरी विहिरीद्वारे मोठ्या प्रमाणात सिंचन होते म्हणजे किती टक्क्यापर्यंत होते त्रेपन्न पॉईंट शहाण्णव म्हणजे बापरे बाप पन्नास टक्क्यापेक्षा जास्त म्हणजे त्रेपन्न पॉईंट शहाण्णव टक्के जे आजही सिंचन होते ते भारतीय परंपरेनुसार म्हणजे पारंपरिकरित्या जे आहे आपली विहीर त्या विहिरीद्वारे होते दुसऱ्या क्रमांकावर आपण जर बघितलं तर कालव्याचा नंबर लागतो तर कालव्यामध्ये आपल्याला माहिती आहे आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर धरणे आहेत आपण पहिल्या पंचवार्षिक योजना किंवा दुसरी पंचवार्षिक योजना आहे यामध्ये धरणाच्या विकासावर खूप मोठ्या प्रमाणात भर दिला होता आणि त्याच्यापासून नंतर मग कालवे वगैरे झाली म्हणून आपल्या भारतामध्ये जर विचार केला तर बत्तीस पॉईंट बत्तीस टक्के जे म्हणजे सिंचन होते ते कालव्याद्वारे होते क्रमांक तीनवर आपण जर बघितलं तर त्यामध्ये तलावाचा नंबर लागतो तलावाद्वारे सहा पॉईंट तेरा टक्के सिंचन होते आणि बाकीचं उरलं सुरलं सहा पॉईंट सहा सहा टक्केमध्ये यामध्ये कुपट नालिका असतील किंवा इतर जे काही सिंचन असतील सिंचन पद्धती ते इतर प्रकारामुळे मोडते भारतातील सिंचन पद्धतीत काही फॅक्ट्स आहेत काही गोष्टी आहेत आपण बघू त्यामध्ये ब लक्षात घ्या भारतातील सर्वाधिक विहिरींची संख्या असलेले जे काही राज्य आहे ते प्रामुख्याने आपण जर विचार केला तर त्यात गुजरातचा प्रथम क्रमांक लागतो नंतर आपण जर विचार केला कुपण नालिका कुपण नालिका म्हणजे बोरवेल आपण त्याला म्हणतो तर त्यामध्ये उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो तुम्हाला जर असा प्रश्न आला की कालव्याद्वारे सर्वाधिक सिंचनाखालील असलेलं राज्य कुठलं तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश आणि तसंही जर आपण बघितलं तर सर्वाधिक क्षेत्र सिंचनाखाली असलेलं राज्य म्हणजे उत्तर प्रदेशच म्हणून तुम्ही टीक कराल नंतर आपण विचार केला तर तलावा तलावाच्या बाबतीत जर विचार केला तर तामिळनाडू हे जे क्षेत्र आहे ते म्हणजे राज्य आहे ते आघाडीवर आहे सर्वात कमी जलसिंचनाच्या बाबतीत जर आपण विचार केला म्हणजे कुठलं राज्य येतं तर त्यामध्ये अरुणाचल प्रदेशाचा समावेश होतो मित्रांनो आतापर्यंत आपण शिकत आलेले प्रत्येक लेक्चर आणि प्रत्येक जे टॉपिक आहे तो अत्यंत महत्त्वाचा आणि ऑब्जेक्टिव्ह विचारले गेलेले आहेत आणि विचारतील सुद्धा म्हणून हे या सगळ्या गोष्टी परीक्षाभिमुख आहेत म्हणून लक्षात घ्या मी जी ले ले, जे हे सिरीज चालवलेले आहे म्हणजे ग्रामसेवक कृषीसेवकशी रिलेटेड यामध्ये माझा एकच उद्देश राहिला की कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त कंटेंट देण्याचा प्रयत्न मी करत आहे आणि परीक्षाभिमुख कंटेंट देण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला आले तर तुम्हाला मिळत राहतील मित्रांनो आतापर्यंत आपण भारतातील सिंचन व्यवस्थेनुसार जर बघितलं तर सर्वाधिक क्षेत्र कोणत्या सर्वाधिक सिंचनाखालील असलेले क्षेत्र आपण बघितले परंतु आपण सर्वाधिक क्षेत्र आता टक्केवारीनुसार बघणार आहोत टक्केवारीनुसार जर विचार केला तर पंजाबचा प्रथम क्रमांक लागतो दुसरा हरियाणाचा आणि तिसरा उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो परीक्षेमध्ये कन्फ्यूज होऊ नका इथे दोन गोष्टी लक्षात घ्या आणि इथेच डाऊट तुमचा क्लिअर करा सर्वाधिक क्षेत्र सिंचनाखाली असलेलं राज्य विचारलं तर उत्तर प्रदेश हे होईल आणि भौगोलिक क्षेत्रानुसार टक्केवारीनुसार किंवा प्रमाणानुसार जर क्षेत्र विचारलं सिंचनाखालील तर तुमचं उत्तर पंजाब येईल म्हणून या दोन्ही गोष्टी बरोबर लक्षात घ्या अशा प्रकारे मित्रांनो आपण भारतातील जलसिंचनाबाबतीत माहिती घेतली आता आपण महाराष्ट्रातील जलसिंचनाचा विचार करून परीक्षाभूमीत काय माहिती असणार आहे ते आपण थोडक्यात बघणार आहोत मित्रांनो सुरुवातीला आपण भारत आणि महाराष्ट्र याबाबतीत जे काही जलसिंचनाच्या बाबतीत फॅक्ट्स आहेत ते आपण लक्षात घेऊ भारताच्या बाबतीत आपण जर विचार केला तर चौवेचाळीस पॉईंट सत्तर टक्के जो एरिया तो आहे तो सिंचनाखाली आहे आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर सतरा पॉईंट साठ टक्के एरिया सिंचनाखाली येतो अशाच प्रकारे जर आपण कोरडवाहू क्षेत्र बघितलं म्हणजे जिरायती शेती बघितली तर त्यामध्ये भारताचा जर विचार केला भारता तर भारतामध्ये पंचावन्न पॉईंट तीस टक्के एरिया आहे जो कोरडवाहू जिरायती क्षेत्राखाली येतो तर महाराष्ट्राचा विचार केला असता ब्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के एरिया कोरडवाहू आणि जिरायती क्षेत्राखाली येतो आणि हे जे फॅक्च्युअल डेटा आहे हा डेटा तुम्हाला लक्षात ठेवणं विच गरजेचं आहे कारण की यावर जसेच्या तसे प्रश्न पडलेले आहेत आणि पडतील सुद्धा म्हणून लक्षात ठेवा आता आणखी काही ऑब्जेक्टिव्ह बघू आपण सुरुवातीलाच बघितलं होतं की भारतात एकशे एकोणावीस सेंटीमीटरपर्यंत पाऊस पडतो परंत सम जे वितरण आहे ते असमान पद्धतीचं आहे तसंच जर आपण बघ बग... बघतो महाराष्ट्राच्या बाबतीत तर महाराष्ट्रामध्ये सरासरी एकशे वीस सेंटीमीटर पाऊस पडतो ही गोष्ट सरासरीमध्ये आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी सारखाच पाऊस पडत नाही याचं वितरण जे आहे ते असमान पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळते आता एक गोष्ट लक्षात घ्या एवढं चांगलं पावसाचं प्रमाण आपल्याला इथे सांगितलेलं आहे तरीसुद्धा राज्याचा एक तृतीयांश जो भाग आहे तो अवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये मोडतो आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे किती पाणी असो तरी आपल्यामध्ये आपल्याकडे उन्हाळ्यात पाण्याची टंचाई आपल्याला भासतेस आपण बरेचसे दृश्य पाहतो त्यामध्ये अवर्षण ड्रॉट याबद्दल आपल्याला बरेचसे न्यूज वगैरे आपण बघतच असतो म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवा काही ऐतिहासिक इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ज्या परीक्षाभिमुख आणि महत्त्वाच्या आहेत त्या आपण लक्षात घेऊ यामध्ये आपण जर बघितली तर पहिली घटना चीन पारंपरिक जलव्यवस्थेची काही ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात त्यामध्ये प्रामुख्याने जर विचार केला तर कुठल्या गोष्टींचा समावेश कुठल्या स्थानांचा समावेश येतो त्यामध्ये इनाम गाव नाशिक जुन्नर नाणेघाट इत्यादींचा समावेश होतो पाणी देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि मोगल काळात एक का प्रकार करण्यात आला होता तुम्हाला जाणून आश्चर्य होईल की त्या काळामध्ये पर्शियन तंत्राद्वारे पाईपने पाणी आणण्याचा प्रयत्न केला होता आणि यासाठी जी स्थळं होते ती जी स्थळं जर आपण बघितली ते हे प्रयोग कुठे झाले होते पुणे अहमदनगर औरंगाबाद इत्यादी ठिकाणी हे प्रयोग करण्यात आले होते आणि अशाच प्रकारे पुढची गोष्ट खूपच इंटरेस्टिंग आहे आत्ता जो आपण गोंदिया बघतो त्या ठिकाणी काय होतं म्हणजे सोळाव्या शतकातली ही गोष्ट आहे तिथं गोंड राजा होता हिरशहा यानं तिथील जे तेथे म्हणजे भाताचं पीक घेतो आपल्याला माहीत आहे आणि पूर्वीपासूनच हे घेत आलेले आहेत आणि त्यावेळेस अन्नधान्याची खूप टंचाई होती आणि शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी या, या राजानं काय केलं होतं मालगुजारी तलाव सुरू केले होते आणि ते आता आपण सध्या जर विचार केला तर भंडारा पूर्व विदर्भ म्हणजे गोंदियामध्ये आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्रातील महत्त्वाचा टॉपिक म्हणजे महाराष्ट्रातील जलसिंचनाची साधने आणि यामध्ये आपण विविध साधनांचा अभ्यास करणार आहोत जर आपण बघितलं तर विहिरीद्वारे छप्पन टक्के जलसिंचित श जात जलसिंचन जलस केले जाते कालव्याद्वारे जवळजवळ ते बावीस पॉईंट पाच तेवीस टक्क्यापर्यंत ते कालव्याद्वारे जलसिंचन केलं जाते आणि तलावाद्वारे च चौदा पॉईंट पाच ते पंधरा टक्क्यापर्यंत जलसिंचन केल्या जाते तर बाकी जे उरलेलं जलसिंचन आहे ते इतर प्रकारात मोडते आता आपण प्रत्येक टॉपिक डिटेलमध्ये पाहू यामध्ये आपण सर्वप्रथम विहिरीबद्दल जाणून घेऊ महाराष्ट्राचा विचार केला असता विहिरी हा जलसिंचनाचा प्रमुख स्रोत आहे आणि असा प्रश्न विचारलेला आहे आणि विचारतील सुद्धा की सर्वात जास्त विहिरींची संख्या कोणत्या जिल्ह्यात आहे तर लक्षात ठेवा अहमदनगर जिल्ह्यात आहे आणि अहमदनगर जिल्हा आपल्याला माहिती आहे नाशिक विभागात मोडतो नंतर आपण त्या खालोखाल जर विचार केला तर नाशिक आणि पुणे जिल्ह्याचा क्रमांक लागतो म्हणजे अहमदनगर जिल्ह्याच्या नंतर आणि विहिरीद्वारे सर्वात कमी जलसिंचन होणारा जिल्हा जो आहे तो पुणे आहे पुढे जर याबद्दल आणखी मा माहिती आपण घेतली तर एकूण सर्वाधिक आणि सर्वच मार्गांनी जलसिंचन होणारा जिल्हा जो आहे तो अहमदनगर हाच आहे आणि आपण पुढे बघितलं तर एकूण जलसिंचन सर्वात कमी असणारा जिल्हा हा मुंबई उपनगर आहे साहजिकच गोष्ट आहे शहरीकरण झालेलं आहे म्हणून मोठ्या प्रमाणात तिथे शहरी वस्ती वगैरे लोकसंख्या याचं संख्या जास्त आहे आणि शेतीसाठी किंवा जलसिंचनासाठी जास्त क्षेत्र उपलब्ध नाही आहे म्हणून मुंबई उपनगर हा सर्वात कमी जलसिंचित क्षेत्रामध्ये मोडतो आणि महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह म्हणजे परीक्षेमध्ये विचारण्यात येईल असा एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव साली आपण गंगा कल्याण योजना सुरू केली आणि ती योजना विहिरीशी संबंधित होती हा ऑब्जेक्ट तुम्हाला विचारू शकतात म्हणून लक्षात ठेवा पुढचा टॉपिक आपण जर बघितला त्यामध्ये तलाव जलसिंचन हा महत्त्वाचा टॉपिक आहे आणि यावर प्रश्न पडतात म्हणून लक्षात ठेवा आणि प्रश्न असा पडतो की महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून कोणाला ओळखले जाते तर यावर प्रश्न विचारलेला आहे तर लक्षात ठेवा गोंदियाला महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून ओळखलं जाते आता आपण आधीच बघितलं की महाराष्ट्रामध्ये चौदा पॉईंट पाच ते पंधरा टक्क्यापर्यंत जलसिंचन तलावाद्वारे होते आणि आपण जर महाराष्ट्राचा विचार केला असता तर विदर्भात तलावांचं जे प्रमाण आहे ते जास्त आहे विदर्भात प्रामुख्याने त्यात जर विचार केला तर पूर्व विदर्भामध्ये आणि पूर्व विदर्भात जर आपण विचार केला तर त्यापैकी गोंदिया भंडारा या जिल्ह्यांमध्ये आणि आपण आपल्याला माहितीच आहे की गोंदिया आपण महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे म्हणून इथे एक आणखी एक महत्त्वाची आणि ऑब्जेक्टिव्ह आणि परीक्षाभिमुख अशी एक गोष्ट म्हणजे एकोणीसशे बहात्तर साली दुष्काळ आला होता हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि त्यावेळेस सरकारने पाझर तलाव ही योजना काढली होती त्यामुळे काय त्या पाजर तलाव योजनेचा उद्देश असा होता की विहिरीतील पाण्याची पातळी वाढवणे त्याचप्रमाणे जो काही साठा आहे तो वाढवणे हा पाझर तलावामागील उद्देश होता आणि ही योजना एकोणीसशे बहात्तरला आली होती म्हणून हे लक्षात ठेवा पुढचा महत्त्वाचा टॉपिक आहे कालवा जलसिंचन आपल्याला माहीत आहे कालवा जलसिंचनाद्वारे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ बावीस बावीस पॉईंट पाच ते तेवीस टक्क्यापर्यंत जलसिंचन केले जाते आणि हे जे जलसिंचन आहे यामध्ये असा ऑब्जेक्ट विचारला जाऊ शकते की कालवा जलसिंचन प्रामुख्याने कोणत्या महाराष्ट्रातील कोणत्या भागात करतात तर लक्षात ठेवा पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे आपण विविध जलसिंचनाचे स्रोत बघितले आता आपण उपसा जलसिंचन हे काय टर्मिनोलॉजी ते समजून घेऊ हे बघा नद्या तलाव सरोवरे जलाशय इत्यादी स्रोतांपासून अधिक उंचीवरील जे काही शेत असेल त्याला पंपाद्वारे पाणी उपसून दिले जात असेल तर त्यास आपण उपसा जलसिंचन असं म्हणतो तसं बघितलं तर हे एक पद्धत आहे म्हणजे हे साधन नाही आहे जलसिंचनाचं आणि राज्यातील आठ टक्के क्षेत्र जे आहे ते आपल्याला उपसा जलसिंचनाखाली पाहायला मिळते महाराष्ट्रातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन जो काही प्रकल्प आहे तो विष्णुपुरी नांदेड या ठिकाणी आहे हा ऑब्जेक्टिव्ह म्हणून लक्षात ठेवा हे बघा मित्रांनो हे लेक्चर घेण्याच्या आधीच मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण ही जो हा जो टॉपिक आहे तो पूर्णपणे कवर करू त्यासाठी दोन चार लेक्चर आपले म्हणजे दोन चार भागात हा टॉपिक आपण कवर करणार आहोत आणि हा टॉपिक झाल्यानंतर यावर आपण जे काही एमसी क्यू असतील ऑल टोटल एम सी क्यू घेणार आहोत जेणेकरून परीक्षाभिमुख तुम्हाला फायदा होईल या सगळ्या गोष्टींचा म्हणून हा जो व्हिडिओ आहे तो अधिकाधिक लोकांनी आपण जर राज्यातील प्रमुख कालवे बघितले त्यामध्ये प्रामुख्याने जर विचार केला तर प्रवरा कालवा आहे गंगापूर कालवा आहे त्याचप्रमाणे नीरा कालवा मुळा कालवा पैठण डावा कालवा मुठा कालवा इत्यादी कालव्यांचा आपल्याला समावेश महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतो कारण मित्रांनो या टॉपिकमध्ये या लेक्चरमध्ये मी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या त्या अतिशय परीक्षाभिमुख आहे आणि ऑब्जेक्टिव्हशी रिलेटेड आहे आणि या प्रत्येक घटकावर ऑब्जेक्टिव्ह पडलेला आहे आणि पडणारसुद्धा आहे म्हणून या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आता आपण जलसिंचनाच्या प्रकारानुसार पहिली पाच राज्य पाहू म्हणजे वेगवेगळे जलसिंचनाचे स्रोत आहे त्यानुसार आपण राज्य बघणार आहोत यामध्ये सर्वात प्रथम आपण जर विचार केला तर कालवा जलसिंचन आहे कालवा जलसिंचनाच्या बाबतीत आपण जर बघितलं तर पहिला क्रमांक उत्तर प्रदेश राज्याचा लागतो नंतर दुसरा क्रमांक मध्य प्रदेश तिसरा आंध्र प्रदेश तेलंगणा राज्याचा आणि चौथा राजस्थान आणि पाचवा हरियाणा राज्याचा क्रमांक लागतो अशाच प्रकारे आपण तलाव जलसिंचनाच्या बाबतीत बघितलं तर तलाव जलसिंचनामध्ये तामिळनाडू पहिला आंध्र प्रदेश तेलंगणा दुसरा ओडिसा तिसरा महाराष्ट्र चौथा आणि केरळचा पाचवा क्रमांक लागतो अशाच प्रकारे आपण विहीर जलसिंचनाच्या बाबतीत जर क्रमांक बघितले तर पहिला गुजरातचा दुसरा उत्तर प्रदेश तिसरा राजस्थान चौथा पंजाब आणि पाचवा महाराष्ट्राचा क्रमांक लागतो अशा प्रकारे आपण जलसिंचनाच्या प्रकारानुसार पहिली पाच राज्य बघितली आता आपण जलसिंचन किंवा जलसंधारण प्रकल्पाचे आर्थिक निकषानुसार जे काही प्रकार आहेत ते पाहू सुरुवातीला आपण लघु प्रकल्पाबद्दल पाहू जे पंचवीस लाखापेक्षा कमी प्रकल्प असतात ते यात मोडतात नंतर आपण जर बघितलं मध्यम प्रकल्प त्यामध्ये पंचवीस लाख ते पाच कोटीपर्यंत म्हणजे पाच कोटीच्या दरम्यान जे असतात पंचवीस लाख ते पाच कोटीच्या दरम्यान ते मध्यम प्रकल्पामध्ये मोडतात आणि जे पाच कोटीपेक्षा जास्त असतात ते मोठे प्रकल्प या गटामध्ये मोडतात आता आपण या प्रकल्पांच्या संख्येनुसार जर विचार केला तर लघु प्रकल्प आपल्याला जास्त पाहायला मिळतील त्यामानाने मध्यम प्रकल्प कमी आणि मोठे प्रकल्प आपल्याला सर्वात कमी पाहायला मिळतील म्हणूनच जलसंधारण धोरणानुसार लाभ क्षेत्रांचं आपण जर वर्गीकरण बघितलं तर त्यामध्ये आपल्याला असं दिसून येते की मोठे प्रकल्प आहेत ते दहा हजार हेक्टरपेक्षा शे जास्त क्षेत्रफळावर आपल्याला दिसतात मध्यम प्रकल्प दोन हजार ते दहा हजार हेक्टर क्षेत्रफळावर आपल्याला दिसतात तर लघु प्रकल्प हे दोन हजार हेक्टरपेक्षा शे कमी क्षेत्रफळावर आपल्याला पाहायला मिळतात अशा प्रकारे आपण पार्ट वन इथे संपवणार आहोत आणि पार्ट टू आणि पार्ट थ्री पण असणार आहे त्यानंतर आपण ऑब्जेक्टिव्हची सिरीज घेणार आहोत या टॉपिकवर म्हणजे ह्या टॉपिक तुमचा ए टू झेड आपण कवर करणार आहोत म्हणजे एकही एक गोष्ट यामध्ये सुटणार नाही याची मी तुम्हाला खात्री देते आणि अशाच व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुमच्या लाईक शेअर आणि सबस्क्राईबनी मला आणखी व्हिडिओ बनवण्याची जी काही ती प्रेरणा मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि कंटेंट कसं वाटलं यामध्ये काही सुधार करायचं आहे का काही प्रश्न वगैरे तुमचे काही असतील सजेशन असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये बिनधास्पणे सांगा आणि जेणेकरून मी माझ्यात सुधार करेल किंवा या कंटेंटमध्ये आणखी तुम्हाला नवनवीन आणि चांगल्या गोष्टी देण्याचा मी प्रयत्न करेल म्हणूनच चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद